ओम सैरमजी, मित्रांनो मी नरेश कामतेकर आपल्या नवीन ब्लॉग्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत करतो। तर आजचा ब्लॉग्स म्हणजे आपल्या मुंबईतील जोगेश्वरी येथील अस्मिता हायस्कूलच्या प्रिन्सिपल, त्यांच्या सर्व शिक्षिका आणि कर्मचारी वृंद ह्या सुट्टीनिमित्त कोकण दर्शनासाठी आलेल्या, आणि या कोकण दर्शनाच्या निमित्तानं त्या आपल्याकडे आज म्हणजे आमच्या घरात एक दिवस त्यांचा एक स्टे होता। आणि हा स्टे असताना त्यांच्या ज्या प्रिन्सिपल आहेत सावंत मॅडम, ह्यांचा आज वाढदिवस, हा वाढदिवस त्यांच्या नकळत त्यांना सरप्राईज देऊन त्यांच्या कर्मचारी वृंद आणि आम्ही आमच्या घरात कसा साजरा केला हा छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला आनंद शुरू। आई गो काय खरं नाही बर्थडे करतं मी एवढा खाणार आहे, बोलायचं नाही तसं। मी तिचा तिची मला माहिती आहे एकदम छान करून राहिलो आता काही म्हणा तरी आता बार बार दिल ये गाए तुमची ओ हजारो साल ये मेरी है हैप्पी बर्थडे। तर आता या सावंत मॅडमच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सर्व सहकारी शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी एक सरप्राईज प्लॅन केलाय। तर बघूया ते काय आहे हे सरप्राईज प्लॅन। तर आपण आता गाडीत जाऊया त्यांच्या, आता आपण गाडीत प्रवेश करतोय त्यांच्या, बघूया काय धबाल आहे। ही बघा गाडी अतिशय सुंदर अशी सजवलेली आहे। आज आपल्या सावंत मॅडमचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज गाडी सजवलेली आहे, ती बघा आता।
अच्छा मॅडमचा आपला वाढदिवस आहे, त्यानिमित्त सरप्राईज गाडी सजवलेली आहे. सगळ्यांना बघू दे गाडी. सगळे नको फोडू, सगळे जण या. नाही नाही, सगळी त्यांनी सजवली माझी ना. अरे सगळे आतमध्ये या. मी माझा आवाज एवढा मोठा आहे, घाबरतात माझ्या आवाज. हळू बोल बोलत. धन्यवाद. तुम्ही माझा क्षमाच्या घरी आली मी माहेरी. माहेर म्हणजे आपलं आई वडिलांचं घर असतं. तुमचंच आहे माहेर, तुमचंच आहे म्हणजे इथे येऊन सगळ्यांनी तुम्ही खूप ऐकलं का. मला तुझे वडील गेल्या वर्षी आजार होती, पण मला त्यांची आज आठवण होती. गेल्या वर्षी मला त्यांनी खूप काही म्हणजे असं रागवलेले होते माझ्यावर, पण आज त्यांच्या आई आजारी सगळी जण त्यांनी मला मिळून दिली. कधी तुम्ही कायम तुमची रुढी राहील सगळ्यांची. आता हसून एक स्माइलिंग फोटो. आता हस मी कारण मी रागवते, पण तुझ्याकडे रागवून मोक व्हायचं. मित्रांनो, अशा ह्या धावपळीच्या जीवनात आणि धकाधुकीच्या जीवनात ह्या सर्व शिक्षिका आपल्या सहकाऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत, आणि ह्या गोष्टी खूप दुर्मिळ आहेत. आणि खरोखर हेच ह्यांच्या यशाचं आणि आनंदाचं खरोखर गुपित आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया आपण नवीन व्हिडिओत. बाय बाय.